नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या वतीने रोज सकाळी 8 वाजता जे आहे या करंट अफेअरच्या अपडेट तुमच्यापर्यंत मी रोज पोहोचवणार आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की रेग्युलरली आपलं सेशन होणार आहे, तर आपलं जे हे जे सेशन आहे या सेशनला जास्तीत जास्त लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. बघा, 2024 मधल्या आपल्या MPSC च्या परीक्षांसाठी उपयुक्त अशा या सर्व चालू घडामोडीच्या संदर्भातल्या अपडेट ज्या आहेत त्या MCQ फॉर्मॅटमध्ये आपण बघणार आहोत, ज्याचा निश्चित पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये उपयोग होणार आहे. आता त्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूयात. चला सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न आजच्या आपल्या या सेशनचा आहे तो म्हणजे एका पोर्टलचं नाव आहे, डिक्रा नावाचं पोर्टल, DICRA डिक्रा. या पोर्टलची निर्मिती कोणत्या संस्थेकडून झालेली आहे? डिक्रा या पोर्टलची निर्मिती जी आहे या कोणत्या संस्थेकडून झालेली आहे? वेगवेगळी पोर्टल्स ही जी आहेत वेगवेगळ्या संस्था तयार करत असतात. वेगवेगळी पोर्टल्स वेगवेगळ्या संस्था तयार करत असतात. तर डिक्रा पोर्टलची निर्मिती कोणत्या संस्थेकडून झाली आहे? नाबार्ड, CSIR, ICAR, NHB. आता याचं योग्य उत्तर जे आहे हे मला कमेंटमध्ये देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी तर उत्तर तुम्हाला देणारच आहे. आणि हा जो आपला व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर डिक्राची निर्मिती झालेली आहे नाबार्ड. नाबार्ड ही जी संस्था आहे, नॅशनल ऍग्रिकल्चर बँक फॉर रुरल अँड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, ही जी नॅशनल ऍग्रिकल्चर बँक अँड रुरल डेव्हलपमेंट ही जी नाबार्ड संस्था आहे, या नाबार्ड संस्थेच्या वतीने या डिक्रा पोर्टलची निर्मिती झालेली आहे. पण आता मुळामध्ये हे पोर्टल आहे काय, म्हणजे आता याचा आपल्याला फुल फॉर्म एकतर माहिती असला पाहिजे. हा जो डिक्रा पोर्टल आहे बेसिकली आहे काय मुळामध्ये, तर बघा डिक्राचा आता इथे फुल फॉर्म दिलेला आहे, डेटा इन क्लायमेट रिझिलिएंट ऍग्रिकल्चर, कॅप्चरिंग डेटा फॉर क्लायमेट रिझिलिएंट ऍग्रिकल्चर. म्हणजे हवामान बदलाला जुळवून घेणं, क्लायमेट चेंज हा एक आता महत्वपूर्ण मुद्दा बनलेला आहे. तर या क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने, हवामान बदलाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता हवामान बदलाला अनुकूल शेतीच्या पद्धती, हवामान बदलाला अनुकूल शेतीची पद्धत किंवा त्यानुसार जुळवून घेऊन शेती करणं, या सगळ्या गोष्टी या डिक्रामध्ये येतील. तर UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या सहकार्याने हे डिक्रा पोर्टल विकसित झालेलं आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित झालेलं आहे. आणि UNDP ही जी संस्था आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, ही काही जिओस्पेशियल डेटा शेअर करणार आहे नाबार्ड सोबत, ज्याचा निश्चित पद्धतीने भारतीय शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे हवामान बदलाच्या अनुषंगाने. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. डिक्रा या पोर्टलची निर्मिती नुकतीच नाबार्डने केलेली आहे, हे पोर्टल विकसित झालेलं आहे. तर डिक्राचा फुलफॉर्म काय, डेटा इन क्लायमेट रिझिलिएंट ऍग्रिकल्चर. नेक्स्ट बघा, आता चर्चेतील भोज हे जे वेटलँड आहे किंवा ज्याला आपण म्हणतो पाणतळ जमीन, वेटलँड म्हणजे काय, तर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पाणतळ जमीन किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लँड ऑक्युपाईड बाय द वॉटर, वर्षभर पाण्याने आच्छादित असलेली जमीन, लँड सराउंडेड बाय द वॉटर फॉर मोर दॅन 12 मंथ्स, पाण्याने वर्षभर आच्छादित असलेली जमीन, तिला सरळ सरळ वेटलँड म्हटलं जातं, पाणतळ जमिनी म्हटलं जातं. याच्यात तलाव येतं, नद्या येतात, त्याच्यानंतर दलदलीचे प्रदेश येतात, प्रवाळ बेटं येतात, कोरल आयलँड ज्याला आपण म्हणतो, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी याला म्हटलं जातं वेटलँड. मग आता हे चर्चेतलं वेटलँड आहे भोज हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे आहे मध्य प्रदेशमध्ये. आता तुम्हाला या संदर्भातला रामसर करार माहिती आहे, रामसर करारानुसार या वेटलँड कन्झर्वेशनसाठी या रामसर करारावर सह्या केलेल्या सदस्य देशांना पावलं उचलावी लागतात. वेटलँड कन्झर्वेशन म्हणजे काय, या पाणतळ जमिनीचं संवर्धन. संवर्धन का करायचंय हा मुद्दा असतो ना, संवर्धन का करायचंय, तर शहरीकरण किंवा मानवी हस्तक्षेप यामुळे या परिसंस्थेला धोका निर्माण होतो. पाणतळ ही जी परिसंस्था आहे याच्यावर बरेच सजीव अवलंबून असतात. सजीव म्हणतोय पक्षी, प्राणी, अन्य काही छोटे सूक्ष्मजीव. तर मग या रामसर कराराचा उद्देशाचा आहे की या वेटलँडमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ नये, म्हणून या संदर्भात रामसर करार करण्यात आलेला आहे. तर हे भोज वेटलँड, आता भारतामधली वेगवेगळी ठिकाणं, या वेटलँड भारतामधली वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ही वेटलँड्स आहेत, ती रामसर करारामध्ये आहेतच. तर मग आता इथे बघा,
भोज आहे मध्य प्रदेश मधील पाणथळ स्थळ आहे, वेटलँड आहे, रामसर करारामध्ये समाविष्ट आहे. मग आता प्रॉब्लेम काय झालाय, तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे, राष्ट्रीय हरित प्राधिकरण, या हरित प्राधिकरणाने क्रूज टुरिझमवर बंदी घालण्याचा आदेश दिलेला आहे. भोपाळजवळ हे पाणथळ ठिकाण आहे, एक प्रकारचा हा तलाव आहे असं म्हणता येईल, आणि या तलावामध्ये जे आहे बोटिंग वगैरे चालतं, क्रूज चालतात, त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे एनजीटीने सांगितलं तुम्ही इथे असल्या पद्धती कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी करू नका. तर हे अशा पद्धतीच्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात. तसंच आता बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तीन ठिकाणं आहेत. एक आहे लोणार सरोवर जे आहे बुलढाण्यामध्ये, त्याच्यानंतर नांदूर मध्यमेश्वर जे आहे नाशिकमध्ये, आणि तिसरं आहे ठाण्याची गाडी. ठाण्याच्या गाडीचा नुकताच समावेश झाला आहे या रामसर करारामध्ये. ठाण्याच्या गाडीमध्ये फ्लेमिंगो पक्षाचं विश्रांती स्थळ आहे, फ्लेमिंगो याचं विश्रांती स्थळ आहे. त्यामुळे या पाणथळ जमिनींना किंवा वेटलँडला एक वेगळं महत्व आहे. तर भूज आहे मध्य प्रदेशमधलं. चला नेक्स्ट बघूयात आता आपण ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर EMC, याच्या अंतर्गत भारतातील कोणत्या बंदराला रशियासोबत जोडलं जाणार? चेन्नई, कोलकाता, पारादीप, गोपाळपूर. भारतातलं बंदर हे रशियासोबत जोडलं जाणार आहे. मग ते बंदर कोणतं आहे? चेन्नई आहे, कोलकाता आहे, पारादीप आहे का गोपाळपूर आहे? उत्तर येईल एक, चेन्नई. आता ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर काय ते पहिल्यांदा आपण बघूयात. चेन्नई, चेन्नई आपल्या कोरोमंडल किनारपट्टीवर आहे, पूर्व किनारपट्टीला आहे. त्याचं एक प्रकारचं जोडणी तर रशियामधील लाडी वोकस्टॉक किंवा व्लादी वोकस्टॉक, त्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड जातं रशियन लँग्वेज असल्यामुळे, तर व्लादी वोकस्टॉक हे रशियाचं पूर्वेकडील एक बंदर आहे. तर या व्लादी लोकस्टॉकला रशिया एक मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा प्रयत्न करते या ठिकाणामध्ये. तर चेन्नई आणि रशियामधील व्लादी वोकस्टॉक यांना जोडणारा हा ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर हा प्रोजेक्ट आहे भारत आणि रशियामध्ये. मग आता प्रश्न असा पडेल आपल्याला, मग ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर का? त्याचं कारण इथे दिसेल. आता काय झालंय, सध्या मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग, मुंबई आपल्या पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि रशियाचं हे सेंट पीटर्सबर्ग, यांना जोडणारा 8,675 नॉटिकल माईल हा प्रवास आहे. हा प्रवास खूप लांबचा आहे. मग चेन्नई आणि रशियामध्ये जर आपण हे जोडलं व्लादिवोस्टॉकला तर हा प्रवास कमी होणार आहे ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉरने. त्यामुळे जे आहे हा प्रोजेक्ट होतोय. मग आता चर्चेमध्ये काय आलं, तर ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम, म्हणजे इथे व्लादिवोस्टॉक म्हटल्यावर दोन गोष्टी येतील, ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर आणि ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम. तर ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम रशिया आयोजित करते 2015 पासून. रशियाच्या वतीने ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम ही परिषद रशियाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते. कुठे आयोजित केली जाते? व्लादिवोस्टॉक या ठिकाणी. भारताचे प्रतिनिधी यावेळेला केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारताचं प्रतिनिधित्व या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये केलेलं होतं. 2015 पासून रशियाच्या वतीने ही परिषद आयोजित केली जाते. पूर्व भागामध्ये सुविधा विकसित करायच्या रशियाला वगैरे हा मुद्दा आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे, तर ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम. त्यानंतर जुनो, आता ह्या ज्या घडामोडी आहेत ही विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली अपडेट आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र, आता तुम्हाला मी मागच्या काही सेशनमध्ये स्लीमवर माहिती दिलेली, चंद्रावरील मोहीम होती जपानची, वेगवेगळ्या ग्रहांवर, आपण शुक्रावर आपण सुद्धा जाणार आहोत, शुक्रावर आहेत आपण सुद्धा जाणार आहोत. तर जुनो हे जे अवकाश यान आहे हे ज्युपिटरवर सोडलं जाणार आहे. जुनो आहे ज्युपिटरशी संबंधित, आणि हे नासाचं यान, आणि हे ऑलरेडी सोडलेलं होतं पण आत्ता चर्चेमध्ये आलं. तर लो हा ज्युपिटरचा उपग्रह आहे, याचं नुकतंच जवळून निरीक्षण या लोनी या जुनोनी केलं. तर जुनो म्हटल्यावर ज्युपिटर आणि कोणाचं येईल? नासाचं. ही एक महत्वाची गोष्ट आहे, जुनो म्हटल्यावर काही ज्युपिटर आणि ते कोणाचं आहे? नासाचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता इथे एक महत्वपूर्ण संस्था आहे BARC, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. BARC काय आहे? BARC तर BARC जे आहे हे भारताचं सर्वोच्च अणू संशोधन केंद्र म्हणावं लागेल आपल्याला. होमी भाभा आपल्याच्या भारताच्या अणु संशोधन कार्यक्रमाचे जनक मानले जातात, त्यांचं नाव इथे दिलेलं आहे. तर BARC आहे कुठे? चेंबूर
चेंबूरमध्ये इथे बरेच लोक कन्फ्यूज होतात, ट्रॉम्बेला आहे ट्रॉम्बे, तुर्बेला नाही. बरेच लोकांना ट्रॉम्बे म्हटल्यावर ते मराठीमध्ये तुर्बे करून टाकतात, तर तुर्बे नवी मुंबईमध्ये, हे आहे ट्रॉम्बेला. तर BARCचे संचालक म्हणून कुणाची नुकतीच निवड झालेली आहे, राजकुमार सिन्हा, विवेक बसीन, अरुण सिन्हा, बी मोहंती. तर विवेक बसीन यांची BARCचे संचालक म्हणून निवड झाली. तर या BARCमध्ये, आता तुम्ही मला हे कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे, BARCमध्ये अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी कार्यान्वित झालेली होती, अप्सरा, तर ती कधी झालेली त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. अप्सरा ही अणुभट्टी जी आहे ही कार्यान्वित झालेली होती. विद्यार्थी मित्रांनो, चला नेक्स्ट बघा. आता ही महत्त्वाची योजना आहे बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान विश्वकर्मा योजना आपण मराठीमध्ये म्हणूयात. याचं महत्त्व काय होतं, तर 15 ऑगस्टला जे भाषण झालेलं होतं पंतप्रधानांचं, त्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी आहे ही मांडण्यात आलेली होती. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी आहे ही मांडण्यात आलेली होती, किंवा त्या योजनेच्या संदर्भात घोषणा झालेली होती. त्यामुळे ही योजना महत्त्वाची आहे. मात्र हिचा कालावधी महत्त्वाचा आहे, 25-26, 26-27, 27-28, 27-28 पर्यंत ही योजना असणार आहे. तर आता यासाठी 13,000 करोड इतका निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. 13,000 करोड काय ही पारंपरिक ही योजना काय? तर बेसिकली जे पारंपरिक विश्वकर्मा म्हणजे काय, तर हे जे कारागीर आहेत त्यांचा देव मानला जातो, सगळ्या कारागिरांचा विश्वकर्मा. तर या पारंपरिक काम करणारे लोक आहेत, सुतार असतील, लोहार असतील, कुंभार असतील, किंवा मग धोबी क्षेत्रामधले जे असतात ते लोक असतील. या पारंपरिक लोकांना त्यांचं कौशल्य विकास करणं, त्यांच्या उद्योगाला अपडेट करणं, यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर 23-24 ते 27-28 कालावधीपर्यंत योजना असेल, 1 लाखापर्यंतचं विनातारण कर्ज जे आहे हे तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. ही एक महत्त्वाची योजना आहे, विश्वकर्मा योजना. आता नेक्स्ट पार्ट आहे माहीर, MAHIR, माहीर. हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने घोषित केलेला आहे? हा चर्चेतला उपक्रम आहे, रिसेंट आहे, सांगण्याची गरज नाही. तर माहीर हा जो उपक्रम आहे हा चर्चेतला उपक्रम आहे, हा खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच घोषित केलेला आहे? विज्ञान तंत्रज्ञान, नवीन ऊर्जा, केंद्रीय आरोग्य, माहिती तंत्रज्ञान. तथा ही एक योजना महत्त्वाची का महत्त्वाची आहे, तर त्याचं काहीतरी कारण आहे ऑब्व्हियसली, पण आपल्याला तर इथे मंत्रालय आणि त्यांच्या योजना या तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने माहिती असणं आवश्यक आहे. तर नवीन ऊर्जा, किंवा ज्याला मी म्हणतो मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, नवीकरण, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड नवीकरण आणि पुनर्जीवन ऊर्जा मंत्रालय. तर नवीन ऊर्जा म्हणजे काय? तर सौर ऊर्जा येईल, पवन ऊर्जा येईल, ह्या ज्या पारंपरिक अपारंपरिक आहेत, पारंपरिक नाही, आणि ज्यांना आपण पुनर्जीवनक्षम असं आपण म्हणतो ऊर्जा स्रोत. आणि त्याच्यामध्ये परत भरपूर गोष्टी आहेत, की भारताचं टार्गेट काय आहे की 0% कार्बन उत्सर्जन, कार्बन एमिशन फ्रॉम द सोर्सेस, हे जे आहे हे 2070 पर्यंत 0% करायचं आहे. म्हणजे कार्बनचा वापरच कमी करायचा आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे गोष्टी आहेत. तर भारताने कमिटमेंट दिलेली आहे की आम्ही 2070 पर्यंत हे सगळं पूर्ण करू, म्हणून इंटरनॅशनल सोलार अलायन्स वगैरे गोष्टी भारत करते, वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी चालूच आहेत. तर माहीर हा चर्चेतला जो उपक्रम आहे हा कोणत्या क्षेत्रामधला आहे? तर त्याचं उत्तर बघा, उत्तर आहे नवीन ऊर्जा मंत्रालय. आता इथे याचा फुल फॉर्म महत्त्वाचा आहे, मिशन ऑन ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च. माहीरचा फुल फॉर्म काय? मिशन ऑन ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च, ज्याला आपण म्हणतोय माहीर. मिशन ऑन ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च, ज्याला तुम्ही म्हणताय माहीर, केंद्रीय नवीन ऊर्जा मंत्रालयाचा उपक्रम आहे. 2023 ते 2028 पर्यंत राबवलं जाणार आहे, 2023 ते 2028 या कालावधीपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे माहीर. ठीक आहे, चला आता पुढचा महत्वाचा भाग येईल, राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात. राज्यघटनेची शेड्यूल्स आहेत, 8वं परिशिष्ट, 22 अधिकृत भारतीय भाषा आहेत, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. 22 अधिकृत भाषा, ज्याच्यामध्ये आपली मराठी आहे, त्याच्यानंतर हिंदी आहे, तमिळ आहे, बंगाली आहे, मल्याळम आहे, आणि आपण राज्यघटनेचा अभ्यास करताना बोडो, डोगरी, मैथिली, संथाळी कुठल्या घटनादुरुस्तीने आलं, नेपाळी, कोकणी, मणिपुरी कुठल्या घटनादुरुस्तीने आलं, राजस्थानी, म्हणजे ह्या ज्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्यांचा आपण चर्चा करत असतो.
कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झालेली आहे. आता 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट व्हावी अशी मागणी कुई भाषेच्या संदर्भात होते. कुई तर ही कुई भाषा म्हणून ती चर्चेमध्ये आलेली आहे. तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे? तमिळनाडू आहे, ओडिसा आहे, कर्नाटक आहे का तेलंगणा आहे? तर आता याचं योग्य उत्तर येईल ओडिसा. ती जी भाषा आहे कुई भाषा ही आहे तुमची ओडिसामध्ये. कुई भाषा आहे ओडिसाची. आता काय झालंय बघा, ओडिसा सरकारने कुई भाषेला त्यांची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव सुद्धा पाठवला आहे. कारण अल्टिमेट निर्णय कोण घेणार? केंद्र सरकार घेणार आहे. त्यांची मागणी आहे की 8व्या परिशिष्टात हिचा समावेश केला जावा. कोंड नावाची जमात ओडिसामध्ये आढळते. कोंड नावाची जमात, आदिवासी जमात ओडिसामध्ये आढळते. त्यांची भाषा आहे प्रामुख्याने रायगड, गंजाम या जिल्ह्यामध्ये. ही जी ओडिसाच्या या जिल्ह्यांमध्ये ही जी कुई भाषा आहे ती मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. आता ओडिसा सरकारने मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे की आम्ही याला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देतोय, तुम्ही सुद्धा 8व्या परिशिष्टामध्ये हिचा समावेश करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राज्याच्या भाषा असतात, तर तशा पद्धतीने बोडो, डोगरी, मैथिली, संथाळी या भाषा झालेल्या आहेत, ही सुद्धा भाषा समाविष्ट व्हावी अशी मागणी आहे. तर कुई भाषा. त्याच्यानंतर गदर या टोपण नावाने लिखाण करणाऱ्या लेखकाचं नुकतंच निधन झालंय. नुकतंच. आता याला आपण काय म्हणूयात? मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं चर्चेतील व्यक्ती आणि त्याच्यामध्ये निधन येणार आहे. चर्चेतील व्यक्ती आणि त्याच्यामध्ये निधन. तर गदर टोपण नावाने लिखाण करणाऱ्या लेखकाचं निधन झालंय. त्याचं मूळ नाव काय होतं? गुमाडी विठ्ठलराव कांचाईला या एन डी रेड्डी वरील पैकी एकही नाही. गदर या टोपण नावाने लिखाण केलेल्या लेखकाचं निधन झालेलं आहे. त्याचं मूळ नाव काय होतं? गुमाडी विठ्ठलराव कांचाईला या एन डी रेड्डी वरील पैकी एकही नाही. तर आता याचं योग्य उत्तर मला पटापट तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता याचं योग्य उत्तर तुम्हाला मी देतो, गुमाडी विठ्ठलराव. गदर हे त्यांचं टोपण नाव होतं बेसिकली. जे व्ही राव, गुमाडी विठ्ठलराव. तेलंगणा राज्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग तो होताच, पण प्रामुख्याने या गदर या टोपण नावाने ते लिहायचे. ते बेसिकली पथनाट्यांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि सुरुवातीला ते कम्युनिस्ट किंवा डाव्या विचारसरणीशी संबंधित होते. जननाट्य मंडळी या डाव्या विचारसरणीच्या माध्यमातून ते कथावाचन, पथनाट्य, जसं आपल्याकडे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख हे लाल बावटा कलापथक स्थापन करून त्याच्यामध्ये जनजागृती करायचे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ब्रिटिश विरोधी चळवळ, तशा पद्धतीने जी बी राव यांचं नाव होतं गुमाडी विठ्ठलराव. ते गदर टोपण नावाने प्रसिद्ध होते आणि ते होते तेलंगणाचे आणि पुढे त्यांनी तेलंगणाच्या राज्यनिर्मितीमध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवलेला होता. तर त्यांचं निधन झालेलं आहे. तर चर्चेतील व्यक्ती, आता तुम्हाला मी हे वेळोवेळी एक्सप्लेन करतोय, काल सुद्धा एक व्यक्ती तुम्हाला मी सांगितलेल्या चर्चेतील व्यक्ती तीन पद्धतीच्या महत्वाच्या असतात, नेमणूक, निधन, पुरस्कार. तर या पद्धतीमध्ये पर्सन इन न्यूज या पद्धतीने तुम्ही त्याचं एक रिव्हिजन करू शकता. तर हे नाव लक्षात ठेवा. आता हे बघा, हे झालं नेमणुकीच्या संदर्भात, पण ही नेमणूक का गाजली? तर ही नेमणूक गाजली आंतरराष्ट्रीय संस्था हाता हा सुद्धा महत्वाचा भाग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आंतरराष्ट्रीय संस्था डॉक्टर थानी अल झेओ यादी, डॉक्टर थानी अल झेओ यादी या जागतिक व्यापार संस्थेच्या 13व्या मंत्री परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. जागतिक, नीट प्रश्न बघा, जागतिक व्यापार संस्थेच्या 13व्या मंत्री परिषदेच्या अध्यक्षपदी. कुठेही जागतिक व्यापार संघटना म्हटलेलं नाही. जागतिक व्यापार संघटनेच्या 13व्या मंत्री परिषदेच्या अध्यक्षपदी थानी अल झेओ यादी यांची नियुक्ती झाली आहे. मग आता तुम्हाला इथे महत्वाचा भाग तुमचा येईल, जागतिक व्यापार संघटना तर माहिती आहेच तुम्हाला, त्याचे कोणीतरी वेगळे अध्यक्ष किंवा त्याचे पदाधिकारी असतील, पण ही जागतिक मंत्री परिषद काय किंवा जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद काय? तर ही मंत्री परिषद म्हणजे सर्वोच्च निर्णय संस्था आहे. तर आता ही 13वी मंत्री परिषद कुठे होणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. तर डॉक्टर थानी अल झेओ यादी, तर इथे आलं यु ए, उत्तर आलं यु ए. यु ए च्या अर्थमंत्री आहेत डॉक्टर थानी अल झेओदी. हे आहेत अर्थमंत्री थानी अल झेओ यादी किंवा झेओदी, जे काय तुम्ही म्हणाल, हे यूएई युनायटेड अरब एमिरेट्सचे अर्थमंत्री आहेत. आणि अबुधाबीला ही परिषद फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे. 13वी मंत्री परिषद डब्ल्यू टी ओची, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची 13वी मंत्री परिषद अबुधाबीला होणार आहे. त्यामुळे यजमानपद ज्या देशाकडे आहे
त्या देशाच्या अर्थमंत्र्यांची नियुक्ती होणं अपेक्षित आहे. तर डॉक्टर थानी अल झेव यादी हे आता जागतिक व्यापार संघटनेच्या जी मंत्री परिषद होणार आहे अबुधाबीला, म्हणजे अबुधाबी मिनिस्ट्रल कॉन्फरन्स किंवा अबुधाबी मंत्री परिषदेचे अध्यक्ष असतील डॉक्टर थानी अल झेव यादी, हे तर तुम्हाला कळलं. आता इथे बघा, आता जागतिक व्यापार संघटना तुम्हाला माहिती आहे 1995 साली स्थापन झाली होती, बरोबर आहे ना? 1995 साली स्थापन झालेली, मराकेश कराराने या संदर्भात गोष्टी झालेल्या होत्या. तर आता जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद असते. मंत्री परिषद म्हणजे काय? तर या मंत्री परिषदेमध्ये व्यापार आणि वाणिज्य मंत्री असतात. सगळे जेवढे सदस्य देश आहेत जागतिक व्यापार संघटनेचे, भारत असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, इराण असेल, अफगाणिस्तान तर रिसेंट सदस्य आहे, तर हे जे सगळे देश आहेत या सगळ्या देशांचे व्यापार आणि वाणिज्य मंत्री यांची असते मंत्री परिषद. आणि नोंगझी ओकांजो जे नाव तुम्हाला दिसतंय या महासचिव आहेत. नोंगझी ओकांजो आहेत WTOच्या महासचिव आहेत, हे लक्षात घ्या. नोंगझी ओकांजो जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख आहेत, सरळ सरळ सांगायचं झालं तर. आणि आता डॉक्टर थानी अल झेव यादी कोण आहेत? तर ते मंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत. तर या 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, तर या लक्षात ठेवा. आणि या अशा पद्धतीने करंट अफेअर्सचे अपडेट रोज सकाळी 8 वाजता जे आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत जाणार आहे. आणि आपलं जे सेशन आहे सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज जे आहे आपलं सेशन असणार आहे 8 वाजता. तर आपलं हे जे शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमचं यूट्यूब चॅनल आहे SCF, तर या शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनलला नवीन असाल तर जरूर तुम्ही हे करत राहा. आणि आपलं जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र आपल्यासोबत जोडले जातील. ठीक आहे, तर मग थांबूया या ठिकाणी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि ॲप जे आहे शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमचं ॲप जे आहे, या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळत आहेत. तर त्या ॲपची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, त्याच्यावर क्लिक करा. पूर्ण सगळं PYQ म्हणा तुम्ही, डेली क्विज म्हणा किंवा अन्य काही अपडेट्स म्हणा, नोट्स म्हणा, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, चला थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.